आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सर्वांनी जात पंथ धर्म भेद विसरून एकत्रित या। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचाच महापौर होईल असा निर्धार यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये नवसंचार संचारल्याचं पाहायला मिळालं। उपस्थित पत्रकार बंधूंनो, उपस्थित सर्व काँग्रेसवर जीवापार प्रेम करणारे कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, आज नाना भाऊ सकाळी दुपारी 2 येणार होते आणि 5:30 त्यांचं टेक ऑफ होतं, पण योगायोग बघा ते 4 लँड झाले आणि सकाळी जेव्हा मी आली तेव्हा माझ्याकडे ती लहान मुलगी आली, तिच्या आई वडिलांसोबत, सुनील नगरला राहते आणि तिचे आई वडील म्हणाले की या मुलीचं अर्जंट ऑपरेशन करायचं आहे, तिला मुंबईला पाठवायला पाहिजे कारण की तिच्या हृदयामध्ये होल आहे। आणि योगायोग असा की नाना भाऊ आम्ही एकत्र होतो, हेलिकॉप्टर होतं, टेक ऑफ होणार होतं, नाना भाऊंनी पुन्हा एकदा हेलिकॉप्टरमध्ये टेक ऑफ होण्याचा त्यांचा दौरा रद्द केला, ते हेलिकॉप्टर त्या मुलीला आणि तिच्या आई वडिलांना घेऊन मुंबईला गेलं आणि नाना भाऊ एक त्यांचंच विचार नाही आहे, हे माझे विचार नाही आहे, हे काँग्रेस पक्षाचे विचार। तिकडे दुसरं कोणी असतं तर काय झालं असतं, आता दुसरं कोणी म्हणजे मी नाव वाव घेत नाही, आता समजणे वालो को इशारा काफी आहे। पहिले फोटो सेशन झालं असतं, त्या चॉपरमध्ये बसायच्या आधी तिथे पोहोचल्यानंतर पहिले फोटो सेशन झालं असतं तिथे। हा फरक आहे काँग्रेसमध्ये आणि इतर पक्षांमध्ये। नाना भाऊ आज हे सगळे समोर जे बसले ही काँग्रेसची ताकद आहे, हे आहेत म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। आज 3 मी आमदार झाले तुमच्या जोरावर, आज वालेसाहेब अध्यक्ष झाले तुमच्या जोरावर, चेतनभाऊ घटनेचे झाले तुमच्या जोरावर, धवलदादा अध्यक्ष झाले तुमच्या जोरावर, आज नाना भाऊ प्रदेशाचे अध्यक्ष झाले तुमच्या जोरावर। एक मिनिटासाठी विचार करा, काँग्रेसचा कार्यकर्ता जर नसता तर काय आहे काँग्रेस? तुम्ही आहात म्हणून आम्ही, ही जी ताकद म्हणतात की प्रणिती काही एवढं करते तेवढं करते, हे मी नाही करत, मी जर काही शिकली असेल यलगुलवार सरांनी मला ऑर्गनायझेशन काय असतं, नियोजन काय असतं ते मला यलगुलवार सरांनी शिकवलं, मला लेखी काम कसं नीट करायचं, कोणाला किती मार्क्स पडली काय करायचं हे जर मला कोणी शिकवलं असेल तर मनीष गडदेंनी शिकवलं, जर वॉर्डामध्ये प्रत्येकाच्या मैत्रीला आणि लग्नाला कसं जायचं हे जर कोणी शिकवलं असेल तर चेतन नरोटेंनी शिकवलं, जर सिव्हिलमध्ये प्रत्येक खोलीत जाऊन रुग्णांची अवस्था काय आहे कसं विचारायचं कोणी शिकवलं असेल तर बाबा मिस्त्रीने, जर काँग्रेसच्या आमच्या कार्यालयामध्ये फॅन पासून लाईटी पर्यंत टेबल पर्यंत सगळं साफसफाई कसं करायचं हे मला कोणी शिकवलं असेल तर राजू निलगंटीने शिकवलं, जर काँग्रेसच्या आमच्या कार्यकर्त्यांना चांगलं जेवण कसं द्यायचं असेल हे मला कोणी शिकवलं असेल तर यल्लप्पा तुपडोळकरने शिकवलं, जर पूर्व भागाचं नेतृत्व कसं करायचं कोणी शिकवलं असेल तर मला साधू साहेबांनी शिकवलं, जर गावोगावी तांड्यावर वस्तीवर इलेक्शनच्या वेळेस कसं फिरायचं कोणी शिकवलं असेल तर आमच्या आदरणीय म्हेत्रे साहेबांनी मला शिकवलं, सेवा दलची शिस्त कशी पाळायची कोणी शिकवलं असेल तर अशोक कलशेट्टीने शिकवलं, आता ते नाही आहेत पण नाही ज्यांच्याबद्दल मी बोलते आहे, पण काँग्रेसला एक गठ्ठा कसं ठेवायचं, कितीही मतभेद असले तरी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे अंडर कसं ठेवायचं ते मला धर्मा भोसले साहेबांनी शिकवलं, ही काँग्रेसची ताकद आहे। साईबाळूजी तुमचं पण कसं हातांनी हक्काचा न्याय मागून घ्यायचा हे मला कोणी शिकवलं असेल तर आमच्या साईबाळूजीने शिकवलं असेल, अनेक अशी लोक आहेत, अनेक अशा जर बूथचं नियोजन बूथवर मतदान कसं
म्हणजे काही घडून शिकायला पाहिजे. ही काँग्रेसची ताकद आहे. काकडे मावशींकडून पण चाळीमध्ये एकी कशी ठेवायची असेल हे कोणाचं कोणाकडून शिकायचं असेल तर आमच्या काकडे मावशी. ही काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेस हा विचार आहे. मोदीजी तुम्ही हा संपवू नाही शकणार. हे उत्तर प्रदेश उत्तराखंड हे पंजाब येऊन जातील. काँग्रेस कधी संपवू नाही शकणार आणि तुम्ही तर नाहीच. तुमच्या हातून आम्ही कधी संपणार नाही एवढं लक्षात घ्या. ही ताकद आहे काँग्रेसची. कार्यकर्ता हा काँग्रेसची जान आहे. आणि नाना भाऊ तुम्ही हातात सूत्र घेतल्यापासून तुम्ही मी नाना भाऊ सोबत पूर्ण महाराष्ट्रात काही काही ठिकाणी दौऱ्यावर गेले. जर एक गोष्ट त्यांच्या दौऱ्यांमधून होत असेल तर कार्यकर्त्यांना मान सन्मान आणि आदर नाना भाऊ जर ऊर्जा कोण देत असेल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तर नाना भाऊ देत आहेत. आज तुमचा मान की नाही हा मेळावा झालाच पाहिजे. तुम्ही 11 वाजल्यापासून इथे बसला. आम्ही जळगावला होतो रात्री 1 वाजता मेळावा झाला तरी लोक बसली होती. हे नाना भाऊ तुमच्यावर प्रेम करणारी लोक आणि ही ताकद कारण का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्ही ताकद देताय. त्यांना अजून काय पाहिजे? त्यांना अजून काय पाहिजे? आणि आज शिंदे साहेबांना तुम्ही या देशाचं गृहमंत्री पद दिलं हे काँग्रेसच्या लोकांनी दिलं. जोपर्यंत हा कार्यकर्ता आहे जोपर्यंत सर्वसामान्य लोक आहेत जोपर्यंत गोर गरीब आहेत जोपर्यंत आमच्या महिला आहेत तोपर्यंत काँग्रेस पक्ष या देशात असणार. कोणी पोचू नाही शकत. सोप नाही मुद्दा लाख पूरा चाहे तो क्या होगा वो ही होगा जो मंजूर है खुदा. काँग्रेस खूप मोठी आहे आणि आता येणार